नमस्कार शेषीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल मसाला झिंगा करणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो कोलंबी घेतली आहे, ती निवडून स्वच्छ धुऊन घेतली आहे। तर त्याला आपण आता थोडा 5-10 मिनिटाकरता मॅरिनेट करून ठेवूया। थोडीशी हळद लागेल त्याला आणि थोडंसं मीठ घालूया। नंतर आपल्याला भाजी करताना त्यात पण मीठ घालायचंच आहे। आणि अर्ध्या लिंबाचा रस आहे, लिंबाचा रस घालूया त्याला। आणि आता आपण हे मस्त मॅरिनेट करून ठेवूया। हे आपण हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून ठेवला आहे। एक 5-1 मिनटं आपण ठेवूया, तोपर्यंत पुढची तयारी करूया। इथे मी कढई तापायला ठेवली आहे, त्यात आपण आता ह्या 3 पळ्या तेल घालूया। माझी पळी लहान असल्यामुळे मी 3 पळ्या तेल घातलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला। याला थोडंसं तेल ना जास्तच लागतं घालायला। कुठली नॉनव्हेजची भाजी आहे ना, थोडंसं तेल जास्त असले की चवीला छान लागते। आता तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया। एक कांदा, मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, हा कांदा त्याच्यात घालूया। आता हा कांदा आपण त्याच्यात घालूया। आता कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा लवकर लाल होण्याकरता आपण त्यात आता थोडंसं मीठ घालूया। मग अशा आपण कोलंबीलासुद्धा मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाप्रमाणे आपण मीठ घालूया। आता ह्याच्यामध्ये मीठ बघूनच घालायचं जरा। आता मीठ घातल्याने कांदा पटकन लाल होतो ना, म्हणून थोडंसं मीठ घालूया आपण त्याच्यात। आता आपण कांदा आपला मस्त लाल झाला आहे, हे पहा असं इतका लाल करायचा तो, म्हणजे भाजीमध्ये पण पटकन शिजतो, कच्चा कच्चा राहत नाही कांदा, मग चांगला परतवल्यावर। आता त्याच्यात आपल्याला ना 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आहे। थोडी परतून घेऊया तसं वाजायपर्यंत। त्याच्यावर आपल्याला 1 चमचा धणा पावडर घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाल्याची पावडर, 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे, मिरची पावडर। आणि आपण त्याच्यामध्ये आता ना 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची घालूया कलर चांगला येण्यासाठी। परतून घेऊया चांगलं। कांद्याबरोबर ना मसाल्याचा कच्चा सुक्या मसाल्यांचा पण कच्चापणा निघून जातो, चांगलं परतवलं नाही की त्याला मग भाजीला तर्री पण चांगली येते। हे आपलं परतून झालं आहे। आता मी एका टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे, ती प्युरी आपण त्याच्यात घालूया। आणि टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत। त्याला मसाला आपला चांगला भाजला गेला आहे, त्याला तेलसुद्धा छान सुटायला लागलं आहे। आता आपण ही मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ना, ती कोलंबी आपण त्यात घालूया आणि चांगली परतून घेऊया। कोलंबी चांगली परतवल्याशिवाय त्यात पाणी घालायचं नाही। हे बघा कोलंबी आपली छान परतवली गेली आहे, ती अशी गोल झाली ना आणि कलर चेंज होतो त्याचा, म्हणजे आपली चांगली कोलंबी परतून झाली आहे। आता त्यात आपण ना 1/2 ग्लास पाणी घालूया, म्हणजे ती कोलंबी शिजेल जरा। पाणी तुमच्याप्रमाणे तुम्हाला लागेल तितकं तुम्ही घालू शकता, पण ही भाजी कशी जरा घट्ट असते ना, म्हणून पाणी थोडंसं कमी घालायचं त्याला। आता हे आपण 1-10 मिनटं झाकण लावून चांगलं शिजवून घेऊया। आपला हा मसाला ढाबा स्टाईल मसाला झिंगा तयार आहे, त्याला तेल पण चांगलं सुटलं आहे। आता मध्ये मी 2-3 वेळा त्याला चेक केलं होतं, परतवत होते, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते ना। त्यात आपण आता थोडीशी कोथिंबीर घालूया। कोथिंबीरच्या ऐवजी ना तुम्ही मेथीची भाजीसुद्धा घालू शकता त्याच्यामध्ये, मेथीची भाजीनेसुद्धा खूप छान लागतं, पण थोडीशीच घालायची मेथीची भाजी, जास्त नाही घालायची। हे बघा मसाला झिंगा छान तयार आहे। आणि तुमच्याकडे मेथीची भाजी नसेल ना तर कसुरी मेथीसुद्धा तुम्ही थोडीशी घालू शकता, तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाही घातलं तरी चालतं।
पण घातल्याने की चवीमध्ये फरक पडतो, जरा छान लागते भाजी. मी आता मी काढून घेते भाजी, गॅस बंद करते मी आता आणि भाजी काढून घेते. हा आपला ढाबा स्टाईल मसाला झिंगा तयार आहे, अगदी झणझणीत मस्त होतो हा झिंगा मसाला. तुम्ही करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.